तुमचीही लहान मुलं आहेत आणि तुम्ही नुकताच त्यांना वरचा खाऊ चालू केलेला आहे आणि पालकपासून त्यांना काहीतरी तुम्हाला बनवायचं आहे किंवा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला त्यांच्यासाठी बनवायच्या आहेत, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ संपूर्ण पहा। तर आज आपण पालकपासून एक पौष्टिक अशी खिचडी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत तांदूळ, त्यानंतर पालकचे 4 ते 5 पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर इथे जिरे पूड मी घेतलेली आहे, घरी बनवलेली आहे। जिरे तव्यामध्ये किंवा कढईमध्ये थोडेसे गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। आणि लहान मुलांसाठी रेसिपी बनवणार आहे म्हटल्यावरती तूप घेतलेलं आहे। हे पालकचे पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आता बारीक चिरून घेते। तुम्ही बघू शकता इथे बारीक मी चिरून घेतलेले आहेत। आता यातले तांदूळसुद्धा आपल्याला थोडेसेच घ्यायचे आहेत। 6 महिन्याच्या बाळासाठी आपण खाऊ बनवणार आहे म्हटल्यावरती 1 ते 2 चमचे तांदूळ पुरेसे होतात। तर यातले मी 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत, ते आपण एकदा आता स्वच्छ धुवून घेऊयात। लहान मुलांच्या डाएटमध्ये पालक नक्की ॲड करा। पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असतं, आयनचं प्रमाणसुद्धा पालकमध्ये जास्त असतं, त्यामुळे लहान मुलांची हाडं मजबूत व्हायला मदत होते। तर तांदूळसुद्धा मी धुवून घेतलेले आहेत आणि एक छोटासा कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे मी तूप घालून घेते। लहान मुलांच्या सगळ्या रेसिपी शक्यतो तुपामध्ये बनवा। तूप थोडं गरम झालं की मी त्याच्यामध्ये हा चिरलेला पालक घालून घेते, तो आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये धुतलेले जे तांदूळ आहेत ते घालून घेणार आहे। आपला नाश्त्याचा जो चमचा असतो ते त्यातले फक्त मी 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत, एवढाच खाऊ 6 ते 7 महिन्याच्या बाळासाठी पुरेसा होऊन जातो। आता हे आपण हलवून घेऊयात, एकत्र मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरेपूड घालायची आहे। जिरेपूडमुळे बाळाला खाऊ पचतो, गॅस वगैरे होत नाही त्याच्या पोटामध्ये, म्हणून हे ॲड करायची। याच्यामध्ये तुम्ही हळदसुद्धा घालू शकता, इथे मी घातलेली नाही आहे, पण तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही हळदही घालू शकता। आता हे आपण एक सगळं मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता तांदूळ आणि पालक जितका आहे त्याच्या डबल तुम्हाला पाणी घालायचं आहे। इथे मी अंदाजाने घातलेलं आहे, तुम्ही एक छोटं फुलपात्र जे असतं ते एक अर्ध्याच्या वरती म्हणजे 3/4 असं त्या अंदाजाने घालू शकता। आणि आपण नेहमी भात वगैरे बनवतो, डाळ वगैरे बनवतो, मग आपल्याला अंदाज असतोच, त्या अंदाजाने आपल्याला घालायचं आहे। नेहमीच्या भातापेक्षा थोडं पाणी आपल्याला जास्त ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आता कुकरचं झाकण मी बंद करून घेते आणि आपल्याला अगदी बारीक गॅसवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे। मोठा गॅस करायचा नाही जेणेकरून त्यातलं पाणी बाहेर येईल, त्याच्यामुळे बारीक गॅसवरती 5 ते 10 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती मी फक्त एक शिट्टी ह्याची करून घेतलेली आहे। 5 ते 10 मिनिटांनी मी गॅस बंद करून घेतलेला आहे, कुकर थंड करायला ठेवून दिलेला आहे। आता कुकर आपण उघडूयात। इथे तुम्ही बघू शकता भात चांगला शिजलेला आहे। लहान बाळांना खाऊ भरवायचा आहे म्हटल्यानंतर तो चांगला शिजलेला असला पाहिजे, प्लस तुम्हाला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आणि 6 महिन्याच्या बाळासाठी जर तुम्ही हे बनवणार असाल तर 1 ते 2 चमचेच खाऊ तुम्ही त्याला पहिले खाऊ घाला आणि 3 डेज रूल फॉलो करा। 3 डेज रूल म्हणजे काय, तर 3 दिवस सलग तुम्हाला एकच खाऊ बाळाला भरवायचा आहे, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की तो खाऊ बाळाला पचतो की नाही, पोटात गॅस वगैरे तर होत नाही ना, गोष्टी तुमच्या लक्षात येतील, म्हणून तुम्ही 3 दिवसापर्यंत एकच खाऊ त्यांना खायला घालायचं आहे। तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी गरम पाणीसुद्धा घेतलेलं आहे, जर हे बारीक केल्यानंतर घट्ट वाटलं तर आपण त्याच्यामध्ये वरतून गरम पाणी घालू शकतो। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि रेसिपीजसाठी, स्पेशली लहान मुलांच्या रेसिपीजसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला वेगवेगळे रेसिपी पाहायला मिळतील, पौष्टिक अशा हेल्दी अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल बटन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। आता हा खाऊ मी एका बाऊलमध्ये काढून घेते, तुम्ही इथे बघू शकता मी वरून पाणी घातलेलं नाही आहे, त्याच पाण्यामध्ये तो भात शिजून मी बारीकसुद्धा केलेला आहे। तुम्हाला जर थोडा घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वरून गरम पाणी ॲड करू शकता। तर आजची पालकची ही खिचडी अगदी सोपी आणि झटपट होणारी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलला
सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार.